नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 8वीचा इतिहासाचा पाठ। विद्यार्थी मित्रांनो, हे आहे तुमचं 8वीचं इतिहासाचं पाठ्यपुस्तक। इतिहासात तुम्हाला एकूण 14 पाठ अभ्यासायचे आहेत आणि नागरिक शास्त्राचे एकूण 6 पाठ। भारताच्या इतिहासाचे प्रामुख्याने जे कालखंड पडतात ते प्राचीन, मध्ययुग आणि आधुनिक असे 3 मुख्य कालखंड पडतात। यावर्षी आपण आधुनिक भारताचा इतिहास कालखंड इसवी सन 18व्या शतकापासूनचा अभ्यास करणार आहोत। आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये युरोपीय, विशेषतः ब्रिटिश इंग्रजी सत्तेचा शासनकाल आपण अभ्यासणार आहोत आणि भूतकाळाविषयी माहिती ज्यातून मिळते अशा साधनांना इतिहासाची साधने असे म्हटले जाते। इतिहासाची साधने अभ्यासण्यापूर्वी आपण इतिहास म्हणजे काय हे समजून घेऊया। भूतकाळात घडलेल्या गोष्टी म्हणजे इतिहास। इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती। इतिहास हा शब्द कसा बरं बनला? इति अधिक ह अधिक आस, इतिहास असे घडले म्हणजेच इतिहास। जे पूर्वी घडून गेले ते आपण पाहतो। इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे 4 घटक: स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज। इतिहासाची प्रामुख्याने महत्वाची साधनं भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधन आणि नव्याने सुरू झालेलं दृकश्राव्य साधन। आता ही जी इतिहासाची साधनं आहेत आधुनिक इतिहासाची, त्यामध्ये भौतिक साधनं म्हणजे इमारती येतात, मौखिक साधनं पोवाडे येतात, लिखित साधनं म्हणजे छापील साहित्य याचा समावेश होतो आणि नव्याने समाविष्ट झालेलं दृकश्राव्य साधन म्हणजे चित्रपट किंवा रेकॉर्डिंग झालेलं ग्रामोफोन किंवा दूरदर्शन यांचा समावेश आपण करणार आहोत। आता ह्या सर्वांचा विस्ताराने आपण अभ्यास करणार आहोत। पहिल्यांदा आपण बघूया भौतिक साधनं। भौतिक साधनं म्हणजे ज्यामध्ये वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे इत्यादींचा समावेश होतो। भारतात ब्रिटिशांच्या काळात बनलेल्या ज्या इमारती आणि वास्तू होत्या, पूल, रस्ते, पाणपोळी, कारागृह, किल्ले, प्रशासकीय कार्यालय, क्रांतिकारकांचे निवासस्थान यांचा समावेश होतो। विद्यार्थी मित्रांनो, हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, ज्याला CST आपण नावाने ओळखतो, हे ब्रिटिशांच्या कालखंडात बांधलं गेलं होतं। आगाखान पॅलेस तसेच म्युझियम आहे यांचा समावेश आपण करतो। हा हावडा ब्रिज, कलकत्ता इथला ब्रिज आहे। रस्ते, पाणपोया, उंच उंच इमारती यांची निर्मिती ही ब्रिटिश कालखंडात झालेली होती। हे असे सुंदर सुंदर कारंजे आहेत, संग्रहालय आहे, नंतर प्रशासकीय कार्यालय आहे यांचा समावेश हा आपण आधुनिक भारताच्या कालखंडात करत आहोत। बघा, भारतात जेव्हा ब्रिटिश भारतात आले होते तेव्हा त्यांनी येण्यासाठी समुद्र मार्ग स्वीकारला होता आणि तेव्हा त्यांनी हे गेटवे ऑफ इंडिया बांधलं होतं। हे भाऊदाजी लाड संग्रहालय आहे। या सर्वांचा समावेश हा आपण प्रामुख्याने आधुनिक भारताच्या कालखंडातल्या भौतिक वस्तूंमध्ये करतो। या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयीची माहिती मिळते। अंदमान येथील सेल्युरल जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी आपल्याला माहिती समजते। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ब्रिटिशांनी दिली होती आणि सांगितलं होतं की 50 वर्षाची ही शिक्षा होती आणि त्यांना अंदमान जेल येथे, अंदमान बेट जी आहे तिथल्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं। तसंच गांधीजींच्या कार्याची ओळख जेव्हा आपण बापूकुटीला भेट देतो किंवा मुंबईमध्ये असलेलं हे मणिभवन आहे, तसेच वर्धा येथील सेवाग्राम आश्रम आहे
त्यांना भेट दिल्यावर गांधीजींच्या इतिहासाची माहिती मिळते. आगा खान पॅलेस पुणे इथे असलेलं हे, जिथे आपण भेट दिली तर आपल्याला गांधीजींच्या अनेक वस्तू आणि कागदपत्रे पाहायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासात अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचं पूर्ण नाव, जन्म मृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य आणि जीवनपट याविषयीची माहिती मिळते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नजीकच्या परिसरात असणारी स्मारके आणि पुतळे याविषयी माहिती मिळवा. त्यावरून त्या घटनेची अथवा व्यक्तींविषयीच्या माहितीची नोंद करा. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये प्रामुख्याने पत्रव्यवहार, नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्र आणि पुस्तके यांचा समावेश होतो. वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. त्या काळातील घडामोडींचीही माहिती आपल्याला मिळत असते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका यांसारखी लोकजागृतीची महत्वपूर्ण साधने होती. वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारच्या भारताविषयीची धोरणं, त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही कार्यरत होती. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेलं निबंधमाला या मासिकातून, तसंच लोकहितवादी म्हणजे गोपाळहरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले. त्याचप्रमाणे सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. नकाशा हे देखील इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपण शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे महत्वाचे आणि बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. भारताचे आणि भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंतांनी केलेल्या आराखड्यावरून मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. आधुनिक भारताच्या इतिहासात मौखिक साधनांचा समावेश होतो. ही मौखिक साधने म्हणजे स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, लोककथा, ओव्या, मेळे, जलसे, कलपथके, मुलाखती, प्रसंग वर्णने इत्यादी साधनांचा समावेश होतो. स्फूर्तिगीते ही स्वातंत्र्य चळवळीच्या काळात रचना केली गेली होती आणि या स्फूर्तिगीतातून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा यांविषयी माहिती मिळते. पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयीची माहिती मिळते. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यांसारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केली गेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली इतिहासाची साधने, दृक म्हणजे कॅमेरा, श्राव्य म्हणजे फक्त ऐकू येईल असे ग्रामोफोन, टेप रेकॉर्डर इत्यादी, आणि दृक श्राव्य चित्रपट, टेलिव्हिजन यांचा समावेश होतो. म्हणजे दृकश्राव्य साधनं ही चित्रपट हे दृकश्राव्य साधन होतं, तर ग्रामोफोन हे श्राव्य साधन होतं, टेलिव्हिजन हे दृकश्राव्य साधन होतं. यांचाही समावेश हा दृकश्राव्य साधनात म्हणजे इतिहासाच्या आधुनिक साधनांमध्ये केला जातो. छायाचित्र, छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर
विविध व्यक्ती, घटना आणि वस्तू वास्तू यांचे चित्रण केले जात असे. छायाचित्र ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसते, तिचा पेहराव कसा होता याविषयीची माहिती मिळते आणि वास्तूच्या छायाचित्रावरून ती वास्तू तत्कालीन युगात कशी होती, आता कशी आहे हेही आपल्याला समजते. ध्वनिमुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. यामुळे आपल्याला वेगवेगळी भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध होतात. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली आणि चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अधिकच विश्वसनीय अशी साधने मानली जातात. आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. अशा इतिहासांच्या साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारताच्या इतिहासांच्या साधनाचा आज आपण विस्तारपूर्वक अभ्यास केला आहे. धन्यवाद.